जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असणाऱ्या फुले माळवाडी गावच्या गावकऱ्यांनी आपलं गावच विकायला काढले आहे हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, परंतु हे खरे आहे। गावच्या सभा मंडपात गावातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव केला आहे। शासनाकडे गाव विकण्याबाबतचा ठराव पाठविण्यात येणार आहे। गावकऱ्यांच्या या आगळ्या वेगळ्या निर्णयामुळे जिल्ह्यात या गावाची जोरदार चर्चा सुरू आहे। शेतीप्रधान भारतातील शेतकरी हा हवाला दिल झाला आहे। शेती व्यवसायास मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। याची दखल घेतली जात नसल्याने देवळा तालुक्यातील माळवाडी या गावातील शेतकऱ्यांनी चक्क संपूर्ण गावच विक्रीला काढले आहे। गावातील शेतकरी व महिलांनी एकत्र येत संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे असा ठराव एकमताने केला आहे। गावकऱ्यांच्या या निर्णयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे की कांद्याला भाव नसल्यामुळे आणि शेतकरी आर्थिक संकटांना जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी गाव विकण्याचा हा टोकाचा निर्णय आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे। कारण बँकेचे कर्ज पण फिटत नसल्यामुळे आणि कवडीमोल किमतीने कांदा विकत घेत नाफिटची पण खरेदी बंद आणि व्यापारीकडून पण नुकसान, त्यामुळे शेतकरी पूर्ण अडकलेला आहे। त्यामुळे आम्ही पूर्ण आम्ही स्वतः गाव विकण्याचा निर्णय घेऊन दुसऱ्या कुठेतरी सरकारने आम्हाला स्थलांतरित करून द्यावं हीच आमची सर्व ग्रामस्थांकडून सरकारकडे मागणी। गेल्या 3 वर्षापासून कांद्याला दर योग्य दर मिळत नसल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती याची झालेली आहे, दयानीय झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही गाव विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तरी सरकारने शेतकऱ्यांना अजिबात न परवडणाऱ्या कांदा पिकामुळे आम्हाला गाव विकण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे। आत्महत्या करण्यापेक्षा एक दुसरा पर्याय म्हणून आम्ही हा निर्णय सर्व गावकऱ्यांनी एकमताने घेतलेला आहे। त्यामुळे आम्हाला शासनाने गाव विकण्याचा आम्ही गाव विकण्याचा ठराव पारित करून आम्हाला एक संधी द्यावी ते आम्ही सह्या करून हा त्यांच्यासाठी पूर्ण गावकऱ्यांचा निर्णय पारित केलेला आहे। गाव विक्री करण्याच्या ठरावासाठी अमोल बागुल, प्रवीण बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल, अक्षय शेवाळे यांच्यासह आदींनी सभा आयोजित करून सर्वानुमते ठराव पास करत सर्व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत। दैनंदिन गरजा व खासगी सरकारी बँक कर्ज चुकती करण्यासाठी या गावच्या शेतकऱ्यांकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी संपूर्ण माळवाडी गाव विकण्याचा ठराव गावात सभा घेऊन पास केला आहे। संपूर्ण गावकरीच गाव विकण्याच्या मनस्थितीत आले आहेत। शेतीवर आधारित असलेल्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करण्याइतपत उत्पन्न मिळावे सरकारने दखल घ्यावी, शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकारनेच विकत घ्यावे अशी मागणी देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।